गणोबा मला म्हणला की ते देवंत राजा आहे की समजत सांगितलं मला त्यांनी. तेव्हा मला आख्यानामध्ये नारद मुनींनी सांगितलेलं आठवलं बघा. तुम्हाच नी ये बंडोबा, अरे तू सांगितलंस ना, चांगलं झालं बघ. आमसनी बी बरं वाटलं. ए अरे पर मला काहीच ठाव नाही. आता तुला काय समज कळायला हवं. अरे कळेल तुला. येतो मी. ए ए आजा, अरे काय चाललंय, काय मला काय कळना झालंय. ड्रांग्या गबरा बरं तू, चल. अरे काम आहे, चल तुला सांगते. अगं नाही, पर मी काम आहे तिकडे, चल. बानू ये बानू बा, मला हे समज कळणं झालं आहे. हे काय चाललं आहे? दोन दिवस सुखाचं बघाव म्हणलं तर ते नाही, काय ना काय घडतच असतंय. अगं त्यांचं देवाकडे काहीतरी काम असेल बघ, म्हणून आले असतील ती. मनापासून सांग, खरंच असं असं मला नाही वाटत र. त्यासनी मला भेटायचं असणार, पण मला नाही भेटायचं त्यासनी. मला ठाव आहे तुझ्या मनामध्ये काय चाललंय ते. तुझ्या लग्नात बी त्यांनी अडसर आणला, पर देवानी त्यासनी चांगला धडा शिकवला बघ. त्यांची चूक त्यांना कळली असा, तेव्हा आता तुझ्यासाठी काय बाय करावं म्हणून ते हात आले असतील बघ. नाही, मला नाही वाटत असं. अरे माझ्या मायेचा माझ्यावर जीव आहे ठावा आहे मला. त्या माझ्या लग्नामध्ये आल्या, मला लय चांगलं वाटलं. पर अरे मग तू असं का समजत नाही? त्याच बाईसाठी आज तुझं बात, माझा बात तू आहेस. तू मला वाढवलं आहेस, तुझ्यामुळे मी जगले आहे. त्यांनी तर रानात सोडून दिली होती मला मराया. ए उगा डोसक्यात राग घालून घेऊ नकस. असं समज ना का तुझ्या माईसाठी, म्हणजे तुझ्या माईला बरं वाटावं म्हणून ते हात आले असत्या. मला बी मायाला भेटावं वाटतंय. झालं की मग डोळे पुस, त्यांना भेटायची इच्छा आहे ना, मग भेटली. अगं तू जशी माझी पोर आहेस तशी तू त्यांची बी लेक आहेस. नाही म्हणू नगस मायच्या इनवडीला. नाही, मी त्यासनी नाही नाही म्हणणार, तर मी फक्त मायालाच भेटणार. मी त्या इंद्रदेवासनी नाही भेटायची.